आज रंगपंचमी आहे आणि देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। नाशिकच्या जुन्या तांबट लेनमधील पेशवेकालीन रहाडीमध्ये रंग खेळण्यास सुरुवात झाली आहे। रहाडीमध्ये मानकऱ्यांनी उड्या मारण्यास सुरुवात केली आणि त्याचे ही दृश्य आपण पाहतोय। प्रांजल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। प्रांजल, रहाडीत उडी मारण्याची नाशिकची परंपरा नेमकी काय, कसा उत्साह आहे? प्रज्ञा, तसं बघितलं तर जे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनला रंगोत्सव हा खेळला जातो, मात्र नाशिकची ही अनोखी आणि पेशवेकालीन परंपरा आहेत रंगपंचमीला, म्हणजे होळीनंतर एक सातव्या दिवशी इथे रंगोत्सव हा खेळला जातो। आपण सकाळपासून जर बघितलं तर नाशिककरांमध्ये मोठा उत्साह आहे, एकमेकांना रंग लावत ते रंगपंचमी खेळतायत। तर आता दुपारी 12 वाजता म्हणजे आपण ही जी समोर दृश्य बघत आहोत, ही जुनी तांबट लेन आहे जी पेशवेकालीन अशी आहे, जवळपास 40 वर्षांवरून अधिक खरं तर म्हणजे ही बंद होती, मात्र गेल्या वर्षापासून ही पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत। एकूण 5 राड हे नाशिकमध्ये दरवर्षी खुले केले जातात। आता आपण जर बघितलं तर म्हणजे राड म्हणजे नक्की काय, तर हौद हा खोदला जातो। आता जवळपास 15 फूट हा हौद खोदण्यात आलेला आहे, त्यामध्ये सकाळी नैसर्गिक रंग उकळून तो तिथे टाकला जातो, त्यानंतर विधिवत पूजा इथे पार पडते। पहिले मानकरी इथे उड्या मारतात, त्यानंतर इथे तरुणाई जी आहेत ती इथे उड्या घेतात। या राडीचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर नाशिकमध्ये 5 राडी आहेत आणि प्रत्येक राडीचा रंग हा वेगळा असतो। इथे उडी घेतल्यानंतर आपल्या सर्व ज्या व्याधी आहेत, की उन्हापासून ज्या काही त्रास होतात ते कुठलेही होत नाहीत, अशी देखील आख्यायिकाही मानली जाते। हा जो रंग आहे तो अंगावरती जवळपास पुढील 2 दिवस राहतो, इतका हा रंग जो आहे असतो असं समजलं जातं। आता राहाडीला सुरुवाती झाली आणि दिवसभर अनोखी अशी परंपरा आहे नाशिकमध्ये राहाडीमध्ये उडी घेऊन रंगपंचमी साजरी करण्याची आणि त्याचा उत्साह आपल्याला इकडे पाहायला मिळतोय। धन्यवाद प्रांजल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।